संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू. जम्मू काश्मीरमध्ये सद्यस्थितीबरोबरच आर्थिक मंदीचं सावट, बेरोजगारी यावर चर्चा अपेक्षित. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक आयोजित. अधिवेशनात चर्चांद्वारा लोकोपयोगी निर्णय अपेक्षित असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. संसदेत सर्व मुद्द्यांवर सरकारकडून चर्चा आवश्यक असल्याची विरोधकांची अपेक्षा. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची दिल्लीत बैठक, शिवसेनेची अनुपस्थिती. अधिवेशनात शिवसेना विरोधी बाकावर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गाभा समितीची आज पुण्यात बैठक. कुणाला पाठिंबा देण्यासाठी नव्हे तर राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याची राष्ट्रवादीची भूमिका. महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर उद्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृती दिवस. मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे स्मृतीस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची रीघ. आणि अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा निर्णय. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. जम्मू काश्मीरमधील सद्यस्थिती, आर्थिक मंदीचं सावट, बेरोजगारी यासारख्या महत्वपूर्ण विषयांसोबतच या अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा विधेयक प्रामुख्यानं मांडलं जाणार आहे. याशिवाय नव्या आणि देशांतर्गत उत्पादन कंपन्यांना नवजीवन देण्यासाठी उद्योजक करात कपात करण्यासाठीचं विधेयक देखील मांडलं जाणार आहे. त्यासाठी आयकर अधिनियम 1961 आणि वित्त विधेयक 2019 सुधारणा करण्याचं प्रस्तावित आहे. या अधिवेशनात ई सिगारेट्स आणि तत्सम उत्पादनांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घालण्यासाठीचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करण्यासाठीचा प्रस्तावही मांडण्यात येणार आहे. सरकारनं पहिल्या अधिवेशन कार्यकाळात तिहेरी तलाक, 370 कलम रद्द करणं यासारखे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. नागरिकत्व सुधारणा विधेयक हे सरकारनं मागील कार्यकाळात देखील अधिवेशनात मांडलं होतं, मात्र त्याला विरोधकांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे ते संमत होऊ शकलं नाही. म्हणूनच या अधिवेशनात ते नव्यानं मांडलं जाणार आहे. या अधिवेशनात 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान दिनानिमित्त दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक देखील होणार आहे. संसदेच्या उद्यापासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. हिवाळी अधिवेशनात सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं. संसदेच्या या अधिवेशनात आशयघन चर्चा आणि जास्तीत जास्त लोकोपयोगी निर्णय होऊन मागच्या अधिवेशनाप्रमाणेच हे अधिवेशन फलदायी ठरावं असं आवाहन त्यांनी राजकीय पक्षांना केलं. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. माननीय प्रधानमंत्रीजीने हे कहा आहे की इश्यूज टू बी डिस्कस्ड इन द पार्लियामेंट, वो पार्लियामेंट का काम भी है. पार्लियामेंट का प्रमुख काम है डिस्कशन का है और इस स्ट्रक्चर डिबेट से ब्यूरोक्रेसी को एक सतर्कता का महसूस होना चाहिए, ऐसा डिबेट होना चाहिए. उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं ही सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. 27 राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले. चर्चा करणं हे संसदेचं महत्वाचं काम असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. एकीकडे सर्व मुद्द्यांवर चर्चेला तयार असल्याचं आश्वासन सरकार नेहमीच देतं, मात्र सदनात हा शब्द पाळला जात नाही असा आरोप करत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी हा मुद्दा आपल्या पक्षानं बैठकीत उपस्थित केल्याचं सांगितलं. आर्थिक मंदी, बेरोजगारी आणि कृषी क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या या विषयांवर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे अशी विरोधकांची मागणी असल्याचं काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांना संसदेच्या सत्राला उपस्थित राहण्याची परवानगी मिळायला हवी हा मुद्दाही विरोधी पक्षाने लावून धरला. देशातल्या बेरोजगारीवर चर्चा व्हायला हवी अशी मागणी तृणमूल काँग्रेस नेते सुदीप बंडोपाध्याय यांनी या बैठकीत केली.
संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची आज नवी दिल्लीत बैठक झाली. रालोआच्या घटक पक्षांची विचारधारा कदाचित भिन्न असली तरी रालोआ म्हणजे एक मोठं कुटुंब असून छोट्या मतभेदांमुळे ते डळमळणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. शेतकरी युवा नारीशक्ती आणि गरिबांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही जोशीनं प्रयत्न करत राहू असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा, लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान, अपना दल अध्यक्ष अनुप्रिया पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. रालोआच्या घटक पक्षांमध्ये अधिक समन्वय रहावा यासाठी रालोआ संयोजक नेमण्यात यावा असं मत चिराग पासवान यांनी बैठकीनंतर बोलताना व्यक्त केलं. शिवसेना हा पक्ष रालोआच्या जुन्या घटक पक्षांपैकी एक असल्यामुळे या पक्षाची अनुपस्थिती बैठकीमध्ये जाणवली असंही पासवान यावेळी म्हणाले. दरम्यान भाजपा संसदीय मंडळ पक्षाचीही आज बैठक झाली. केंद्रीय मंत्रिमंडळातल्या शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सदनात शिवसेनेला विरोधी बाक देण्यात आल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं आहे. मंत्रीने इस्तीफा दे दिया है. मंत्री इस्तीफा देके उन लोगों ने कांग्रेस और एनसी के साथ चल रहा है, इसलिए अपोजिशन के तरफ उनको सीट अलॉटमेंट हो रहा है. लोकसभा में हो रहा है, राज्यसभा में भी हो रहा है. रालोआतून शिवसेना बाहेर पडण्याची औपचारिकता फक्त बाकी आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपात मोठी दरी निर्माण झाली असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत आहेत. युती तुटल्याची अधिकृत घोषणा दोन्ही पक्षांनी अद्याप केलेली नाही. राज्यात सध्या निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या गाभा समितीची बैठक पार पडली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरात लवकर पर्यायी सरकार निर्माण करण्याची गरज या बैठकीत व्यक्त केल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती दिली. महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती व एकंदरीत महाराष्ट्राच्या परिस्थितीवर चर्चा झाली आणि राज्यात राष्ट्रपती राजवट असताना लवकरात लवकर एक पर्याय सरकार निर्माण झालं पाहिजे या निष्कर्षाकडे आम्ही पोहोचलो. नंतर विधानसभा निवडणुका आघाडीत लढले असल्यामुळे पर्यायी सरकार निर्माण करण्याबाबतही काँग्रेससोबत चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचं मलिक म्हणाले. उद्या शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट होणार आहे असंही मलिक यांनी सांगितलं. कुणाला पाठिंबा देण्यासाठी नव्हे तर राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांना सांगितलं. जनतेच्या मनात असणारं सरकार आणण्याचा प्रयत्न पवार साहेब करत आहेत आणि तो प्रयत्न करत असताना महाराष्ट्रात स्थिर सरकार, स्थिर राजवट येईल याच्यासाठी थोडा वेळ लागला तरी चालेल, पण एक मजबूत आणि 5 वर्ष टिकणारं सरकार आणण्याचा प्रयत्न होतो. पक्षात मेगा भरती नाही तर मेरिटवर भरती करण्यास प्राधान्य दिलं जाईल असंही पाटील यांनी सांगितलं. आमदार फुटण्याबाबतच्या प्रसारित केलेल्या बातम्या तथ्यहीन असल्याचं स्पष्ट राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं. बारामती तालुक्यातल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 58व्या गव्हाण पूजन आणि गळीत हंगामाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते पार पडला त्यानंतर ते बोलत होते. हे काही सगळ्या बातम्या सगळे ह्याला काही होत तथ्य नाही. आम्हाला काही कळत नाही. मी कधी म्हणलो नाही की भाजपचे आमदार आम्हाला फुटणार आहेत. माझ्या नावाने सरळ बातमीटर चालवली. आताच्या घडीला हे सगळे आमदार पहिल्यांदाच निवडून आलेले असल्यामुळं कुठं फुटाफुटी करणार नाही. आणि काही जण सोडासोडी करून गेल्यानंतर काय निकाल लागतो ते साताऱ्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला तरी वाटतं की आता कुणी तसं काही करणार नाही. राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली आर्थिक मदत कमी आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे खासदार सरकारशी बोलून राज्यात आणखी आर्थिक मदत आणण्याचा प्रयत्न करतील असंही पवार यांनी यावेळी सांगितलं.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 7वा स्मृती दिन आहे. यानिमित्त बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत शिवाजी पार्क इथं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर देशभरातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनीही यावेळी बाळासाहेबांना वंदन केलं. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार आमदार पदाधिकारी कार्यकर्ते यांनीही आज स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना अभिवादन केलं. जयंत पाटील आणि छगन भुजबळ जितेंद्र आव्हाड या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि काँग्रेसचे भाई जगताप यांनीही स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. भाजपाच्या पंकजा मुंडे विनोद तावडे तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला अशी भावना फडणवीस यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली. मुस्लिम बांधवांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अजमेर शरीफची चादर अर्पण केली. या ठिकाणी शिवाजी पार्क परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व्यंगचित्रकार पत्रकार ते शिवसेना प्रमुख हा बाळासाहेबांचा प्रवास लक्षवेधी आहे. 1966 साली शिवसेना पक्ष स्थापनेनंतर शिवसैनिकांच्या साथीनं 40 अधिक वर्ष त्यांनी पक्षाची धुरा एक हाती सांभाळली. त्यामुळे राजकारणात शिवसेनेचा दरारा कायम राहिला. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे सूत्र त्यांनी शिवसैनिकांना दिलं. अशा या धगधगत्या व्यक्तिमत्वाचं 17 नोव्हेंबर 2012 मुंबईत निधन झालं. त्यांच्या कारकिर्दीचा हा संक्षिप्त आढावा. राजकारणी व्यंगचित्रकार आणि संपादक म्हणून ओळख असणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 23 जानेवारी 1927 पुण्यात जन्म झाला. पुरोगामी विचार आक्रमक वृत्ती आणि समाज प्रबोधनाचा ध्यास याचं बाळकडू त्यांना त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडूनच मिळालं. हातात कुंचला घेऊन बाळासाहेबांनी विविध व्यंगचित्रांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर फटकारे ओढले. 1960 त्यांनी मार्मिक नावाचं मराठीतलं पहिलं व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केलं. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात मराठी माणसानं आपली अस्मिता जपावी, त्यांनी संघटित व्हावं यासाठी बाळासाहेबांनी 19 जून 1966 शिवसेना पक्षाची स्थापना केली. याच वर्षीपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यालाही सुरुवात झाली. वक्तृत्व शैलीबरोबरच लेखनशैलीही बाळासाहेबांची खासियत होती. मराठी माणसाचं मुखपत्र म्हणून सामना हे दैनिक वृत्तपत्र त्यांनी काढलं. झुणका भाकर केंद्र, वृद्धाश्रम, ज्येष्ठांना सवलती, झोपडपट्टीवासियांना घरं, उड्डाणपुलं, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तसंच मुंबईतील अनेक योजना या बाळासाहेबांच्या संकल्पनेतूनच उदयास आल्या. राजकारणात स्वतः प्रत्यक्ष कोणतंही पद न भूषवताही सत्ताकरणाला वेगळी दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळेच राजकारणातलं बाळासाहेबांचं स्थान अनन्यसाधारण आहे. अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निकालाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं आज जाहीर केला. मंडळाच्या आज लखनौ इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातल्या अनेक मुद्द्यांबाबत मंडळानं हरकत उपस्थित केली असून निकालानंतर विहित वेळेतच म्हणजे 30 दिवसाच्या आत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल असं मंडळाचे सचिव जफरयाब जिलानी यांनी आज लखनौ इथं मंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयानं अयोध्येत 5 एकर जमीन देण्याचा निर्णय दिला आहे. ही जमीन स्वीकारायलाही मंडळानं नकार दिला आहे. जमियत उलेमा ए हिंद सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पुरावा आणि तथ्यावर आधारित नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. अयोध्या प्रकरणी मुख्य पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी मात्र मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या निर्णयापासून अंतर राखलं आहे. आपले विचार मंडळापेक्षा वेगळे असल्याचं सांगून मंदिर मशीद मुद्दा संपुष्टात यावा अशी आपली इच्छा असल्याचंही ते म्हणाले. अयोध्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं योग्य निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार या ठिकाणी 12व्या शतकातल्या मंदिराचे अवशेष सापडले आहेत, त्यावरून ही भूमी प्रभू श्री रामाचीच आहे हे सिद्ध झालं आहे, असं विश्व हिंदू परिषदेचे महासचिव मिलिंद परांडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जर 5 एकर जमीन घ्यायला तयार नसतील तर तो त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे, असं ते म्हणाले. गोरक्षा, समाजसेवा यासोबतच भव्य राम मंदिर निर्माणाच्या दृष्टीनं आम्ही वाटचाल करत आहोत. आम्हाला केंद्र सरकारवर पूर्ण विश्वास आहे, असंही परांडे यांनी यावेळी सांगितलं. केरळ सरकारनं शबरीमाला मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसोबत योग्य व्यवहार केला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. आज आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन आहे. जगभरातल्या विद्यार्थी चळवळींसंदर्भातल्या घटनांना उजाळा देत त्यापासून प्रेरणा घेण्याचा आजचा दिवस. जेकोस्लोवाकियावर नाझी सैनिकाने केलेल्या हल्ल्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी 17 नोव्हेंबर 1939 निदर्शनं केली होती. ही निदर्शनं दडपून टाकताना नाझी सैन्यानं केलेल्या कारवाईत 9 विद्यार्थ्यांना बलिदान द्यावं लागलं तर सुमारे 12 जणांची छळ छावण्यांमध्ये रवानगी केली होती. विद्यार्थ्यांच्या याच लढ्याच्या स्मरणार्थ गेल्या 80 वर्षापासून आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन पाळला जात आहे. त्यानिमित्तानं जगभरात अनेक ठिकाणी प्रेरणादायी विचारांच्या देवाणघेवाणीचे सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नि 2 या क्षेपणास्त्राची भारतानं काल रात्री पहिली यशस्वी चाचणी घेतली. ओदिशातल्या डॉ अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रानं 2000 किलोमीटरचा पल्ला गाठला. या क्षेपणास्त्राला आधीच लष्करात दाखल करण्यात आलं आहे. 21 मीटर लांबीच्या या क्षेपणास्त्राचं वजन 17 टन एवढं आहे. मुंबईत आज नौदलाच्या पश्चिम कमांड मुख्यालयानं आयोजित केलेली अर्ध मॅरेथॉन स्पर्धा झाली. नौदलाच्या पश्चिम कमांडचे रिअर अॅडमिरल जी श्रीनिवासन यांनी आज सकाळी 5:30 हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत 21 किलोमीटरमध्ये पुरुष गटात राजकुमार तर महिला गटात आरती देशमुखनं प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचं हे 4थं वर्ष होतं. ही स्पर्धा विविध गटात झाली. या विविध गटांना युद्धनौकांची नावं देण्यात आली होती. शारीरिक तंदुरुस्तीला नौदलात महत्व आहे, त्याचा सर्वसामान्य नागरिकांमध्येही प्रसार करणं हा या मॅरेथॉन स्पर्धेचा उद्देश होता. या स्पर्धेत 15,000 अधिक धावपटू सहभागी झाले होते. त्रेसष्टाव्या राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. इथल्या डॉ करनी सिंग शूटिंग रेंजमध्ये महिला ट्रॅप क्वालिफिकेशन स्पर्धेनं या स्पर्धांची सुरुवात झाली. महिलांच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ गटात 71 स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धेची अंतिम फेरी उद्या होणार असून त्यानंतर 20 ते 22 नोव्हेंबर या काळात पुरुषांचे सामने घेण्यात येणार आहेत. मिश्र ट्रॅप संघाचे सामने 23 नोव्हेंबरला घेण्यात येणार असून 30 नोव्हेंबरला मिश्र स्केट संघाच्या स्पर्धेनं या स्पर्धांची सांगता होईल. ही स्पर्धा 2 आठवडे चालणार आहे. आता हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली तर मराठवाड्याच्या काही भागात किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात कमी तापमान वाशिम इथं 15 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आता तापमान 0.7 अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 24. नागपूर 31 आणि 16. पुणे 30 आणि 18. औरंगाबाद 31 आणि 16. नाशिक 30 आणि 18. कोल्हापूर 31 आणि 21. रत्नागिरी 36 आणि 24. सोलापूर 33 आणि 21. आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 17 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू. जम्मू काश्मीरमधील सद्यस्थितीबरोबरच आर्थिक मंदीचं सावट, बेरोजगारी यावर चर्चा अपेक्षित.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक, अधिवेशनात चर्चांद्वारा लोकोपयोगी निर्णय अपेक्षित असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. संसदेत सर्व मुद्द्यांवर सरकारकडून चर्चा आवश्यक असल्याची विरोधकांची अपेक्षा. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची दिल्लीत बैठक, शिवसेनेची अनुपस्थिती, अधिवेशनात शिवसेना विरोधी बाकांवर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गाभा समितीची आज पुण्यात बैठक, कुणाला पाठिंबा देण्यासाठी नव्हे तर राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी प्रयत्न असल्याची राष्ट्रवादीची भूमिका. महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर उद्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 7वा स्मृती दिवस, मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं स्मृतीस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची रीघ. आणि अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9:15 सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.